Hello friends, welcome in Pushpa's tutorial. Today we are learn the subject Mathematics of Standard 7th, chapter number 2, Multiplication and Division of Integers, practice set 9, question number 3. आपल्याला question number 3 काय दिलेला आहे? -51 divided by 68. मी काय करणार? पहिल्यांदा त्याला numerator denominator च्या form मध्ये लिहिणार. कसं लिहिणार? This one, first number is given as numerator place and second number is given as denominator place. That is why I write this problem in this way. -51 divided by 68. आता बघा, मी पहिल्यांदा काय करणार? हे दोन्ही नंबर कोणत्या टेबल मध्ये आहेत ते पाहणार. -51 and 68 are both numbers in table of 17. That is why I write here table of 17. 17 1 is 17, 17 2 is 34, 17 3 is 51 and 74 is 68. That is why I write here 51 in third place and 68 in fourth place. My answer is 3 by 4. Here minus sign is given. That is why I give here minus sign as it is. Okay? इथे minus sign दिलेला आहे म्हणून मी तो जसाच्या तसा लिहिलेला आहे. 51 थर्ड प्लेस ला आहे म्हणून 3 लिहिले आणि 17 च्या टेबल मध्ये 68 आर एट इज एट फोर्थ प्लेस दैट इज व्हाई राइट हियर 4. माय आंसर इज -3/4. एकदम सोपी आणि साधी अशी ही गणित आहेत की आपल्याला फक्त टेबल माहित असतील तर आपण एका क्षणात ते सॉल्व करू शकतो. मला वाटते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, हा प्रॉब्लेम देखील समजला असेल. आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जसं आपला व्हिडिओ अपलोड होईल तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. थँक्यू.